दुपारच्या वेळेला गावातील आदिवासी बायका आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी या घाटावर येतात. या घाटावर निदान दुपारच्या वेळी तरी सहसा माणूस फिरकत नाही असं जणू काही या परिसरात अलिखितच नियम आहे. म्हणून तरण्या मुली बाळी पण पानवाट्यावर बिनदिक्कत नाणे धुणे करीत असतात. नमस्कार, मी राजकुमार तांगडे. साधना प्रकाशनाच्या ऑडिओ बुकसाठी मी माझी काटी मुंडेरीची शाळा हे गुणा मुनघाटेंचं पुस्तक वाचन करत आहे. आपल्याला निश्चितच आवडेल, खूप सुंदर असं पुस्तक आहे.